लेगसाइडच्या दिशेने टलवलेला जमिनीला गुदगुल्या करत चार धावा. विष्णूच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेज बॅट चौकार. विष्णूच्या बॅट मधून विष्णूसाठी दुसरा चेंडू. ऑफसाइडच्या दिशेने टलवलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण. तितकंच सुंदर शतरक्षण पाहायला मिळतंय बरोडपाडा या संघाकडनं. स्ट्राइकला असेल अजय. हा उंचावरून टलवलेला चेंडू बघूया आणि शतरक्षक जज करतो परंतु थोडीशी मिस फिल्डिंग होते. पंचांचा इशारा तो षटक संपतोय. दोन एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती सात एक बाद सात. बरोडपाडा संघ वेळेला महत्व द्या थोडस. आधीच आपल्याला उशीर झाला होता सकाळी सामने चालू करताना. सनी खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सनी कडनं. पहिला चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज सनी. या वेळीस क्लीन बॉल होतोय तो फलंदाज विष्णू बॅक टू पवेलियन. सनीचा विचार केला तर खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. विष्णूची जागा घेण्यासाठी जातोय न्यू फलंदाज सोनू. बघूया सोनू साठी पहिला चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सनी कडनं. सनीचा विचार केला तर आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत एकही धाव सुद्धा दिली नाही. मोठा फटका खेळांच्या नादात बीट होतोय फलंदाज. कारो संघाचा कॅप्टन स्टेजचे संपर्क साधायचा.
हा मोठा फटका खेळण्याच्या नादात बघूया इतकी सुंदर शतरक्षण पाहायला मिळतंय. थोडीशी फंबल झाली आहे पाहूया. पंचांचा इशारा तो विकेट. गुरुनाथ गेलाय आजीची जागा घेण्यासाठी. आणि पंचांचा इशारा तो विकेट. षटक संपते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती नऊ. बघूया मोठा फटका आणि शत्रक्षक तैनात. जेल बाद होतो तो फलंदाज सोनू. समाधान साठी पहिला चेंडू गोलंदाज सज्ज गोलंदाज रुपेश. व्हाइट बॉल खराब चेंडू. मोठा फटका खेळायचं होतं परंतु बीट होतोय फलंदाज. समाधान. तितकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश कडनं. वाईट चेंडू रगरगत्या उन्हामध्ये अंपायरला कवायत करण्याची संधी देते तो गोलंदाज रुपेश. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश कडनं. हा उंचावरून टोलवलेला चेंडू बघूया. शत्रक्षक तैनात परंतु खूपच मस्त शत्रक्षण पाहायला मिळते. हा येतोय ब्रँडेज बँड चौकार.
आणि हा मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार समाधानच्या बॅट मधून. रक्षक तैनात तितक सुंदर शत्ररक्षण पाहायला मिळते आणि हा विकेट पंचांचा इशारा येतोय. षटक संपतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले ती 21. येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल ती बोरफाडा या संघाला. गणेश अठरा चेंडू 22 धावींची गरज असेल बोरफाडा या संघाला. स्ट्राइकला असेल तो फलंदाज सनी. गोलंदाज गणेश. ऑफसाइडच्या दिशेने टोळवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरे धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सॉरी क्षमा असावी. धाव संख्या पॅनिटीच्या ऍड नव्हत्या केल्या, ऍड केल्या. आता धाव संख्या 24 लागत्या तुम्हाला बोरफाडा या संघाने नोंद घ्यायची. लेफ्ट साइडच्या दिशेने टोळवला चेंडू. बघूया किती धावा भेटतात त्या.
आज जमिनीला गुदगुल्या करत चार धावा। आणि ऑफसाईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू बघूया किती धावा भेटतात त्या दंडाने ते खणखणीत चौकार। चला लवकर सामना स्पीड अप करायचा अलेक साइडच्या दिशेने तितकस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शिव या संघाकडनं। आणि दोन धावा घेण्यास रोखू शकत नाही। आणि हा खूपच सुंदर फटका पाहायला मिळालाय दणदणीत खणखणीत चौकार। खूपच सुंदर गोलंदाजी पंचांचा विचार होतोय षटक संपतोय एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 15 बिनबाद 15। धाव संख्या झाली ती 16 सॉरी क्षमा असावी। वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज समाधान। बारा चेंडू 8 धावांची गरज असेल बरोबर पडा या संघाला। हा सामना संपल्यानंतर दात्रीवाडी या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय तुरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। मोठा फटका खेळायचा होता परंतु बीट होतोय कारवाले कॅप्टन कुठं असेल त्या न्यायचंय स्टेजची संपर्क साधा कारव या संघाचा कर्णधार।
बॅटची इनर रेंज आणि यष्टी रक्षक चुका न करता फलंदाज होतो जलबाद. गुरुनाथच्या नावाने संघ ओळखला जातो हा बोरपाडा. बघूया तितकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते समाधान कडनं. बॅक टू बॅक दोन विकेट गुरुनाथ बॅक टू फलिन. षटक संपतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 दोन बाद 19. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल बोरपाडा या संघाला.
वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय। मारा करेल तो काशीनाथ। सहा चेंडू पाच धाव्यांची गरज। चला लवकर घ्या। सहा चेंडू पाच धाव्यांची गरज। स्ट्राइक ला येतो फलंदाज काशीनाथ। हा उंचावरून ठेवलेला चेंडू, बघूया किती धाव भेटतात त्या। एक धाव पूर्ण, थोडीशी फंबळ झाली, दोन धावा आरामात पूर्ण। पाच चेंडू आणि तीन धावांची गरज असेल बरोबर पाडा या संघाला। ऑफसाइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, तितके सुंदर शतरक्षण पाहायला मिळतंय आणि दोन धावा पूर्ण। अजूनही चार चेंडू आणि एक धावेची गरज असेल विजयासाठी। आणि तितकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अजय कर्ण। फलंदाज बाद होते। सचिनचा जागा घेण्यासाठी जातोय न्यू फलंदाज उमेश। दोन चेंडू एक धावाची गरज। खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजय कर्ण। एक चेंडू एक धाव, सामना होता कुठे आणि जाऊन पोहोचला कुठे। खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अजय कर्ण। एक चेंडू आणि एक धाव। सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवू द्या। खूपच सुंदर
विन होते तो इत बोर पड़ा असंग